Hello friends, now we are going to see here the electric energy generation and the environment. Okay, बाळांनो तर आता इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपण लास्ट काही व्हिडिओज मध्ये पाहिले की कशा कशा पद्धतीने न्यूक्लिअर किंवा नॅचरल गॅस किंवा थर्मल या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपण पाहिलं आणि त्यांचे इफेक्ट्स पण पाहिले. ओके, आणि त्यानंतर आपण भरपूर काही गोष्टी त्याच्यामध्ये त्याच्या प्लांट्स विषयी पण डिस्कस केलेल्या आहे. परंतु आता या ठिकाणी एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जर आपल्याला बघायचं झालं तर जे काही फॉसिल फ्युएल्स किंवा आपण अश्म इंधनांचा जो वापर करतो ज्याच्यासाठी लिमिटेड वगैरे आहे आणि ते खरं जर पाहिलं आपण तर एन्व्हायरमेंटला फ्रेंडली नाही आहे. म्हणजे काय की आपले जे वातावरण आजूबाजूचं किंवा कोणते आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहिलं त्या लास्ट याच्यामध्ये की त्या ठिकाणी ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली नसण्याचं कारण काय, कुठे एअर पोल्युशन होत आहे, कुठे न्यूक्लिअर एनर्जीमुळे काही ठिकाणी जमीन किंवा त्या ठिकाणचा काही एरिया हा पोल्युटेड होतोय आणि त्याचे वाईट असे परिणाम आपल्या मानवी जीवनावर किंवा लिव्हिंग सिस्टीमवरती होत असतात. ओके, तर तेच आपण इथे बघणार आहोत की बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल म्हणजे जेव्हा आपण हे काही अश्म इंधनांचं ज्वलन करतो जसं कोळसा वगैरे जे आहे त्यांच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू बाहेर पडतात आणि ते जे असतात ते एन्व्हायरमेंटला ते डायरेक्टली अफेक्ट करतात. डायरेक्ट त्याचा परिणाम हा आपल्या एन्व्हायरमेंटवरती होतो आणि त्याचा परिणाम म्हणजेच काय होतो, ऍसिड रेन. कारण जर हवेमध्ये हे असे विषारी वायू असतील तर ज्यावेळेला पावसाचं पाणी येतं आणि ते त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते ऍसिड रूपामध्ये कन्वर्ट होऊन ते खाली त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते खरं तर आणि मग ते खाली येताना ऍसिड रेनमध्ये कन्वर्ट होतात. आणि तसं जे पावसाचं पाणी जर एखाद्या आपल्या प्लांट्सला किंवा असं कुठे पडलं तर आपल्याला लक्षात येतं की ते प्लांट्सवर झालेला परिणाम, इव्हन गाड्यांच्या याच्यावर जर पडलेलं असेल तर त्याच्या ठिकाणी येल्लो कलरचे पॅचेस सुद्धा दिसतात. येल्लो याच्यासाठी मी नमूद केलं कारण सल्फर डायऑक्साईड पण त्या ठिकाणी या गॅसेसमध्ये फॉर्म होत असतो आणि तो येल्लो रंगाचे पॅचेसमध्ये निर्माण होत असतो केमिकली. ओके, आणि त्याचबरोबर नेक्स्ट आहे की इट टूक मिलियन्स ऑफ इयर्स आणि हे अश्म इंधन कोळसा नॅचरल गॅस क्रूड ऑइल हे सगळे नैसर्गिक आणि त्याचाच वापर आपण याच्या आधी इलेक्ट्रिसिटी क्रिएट करण्यासाठी केलेला आहे. परंतु त्याच्यासाठी हे कसे आहे, लिमिटेड आहे. द सोर्सेस ऑफ द फॉसिल फ्युएल्स आर द लिमिटेड in the nature and therefore we have to use them the carefully. आपण त्यांना केअरफुली वापर केला पाहिजे. अदरवाईज काय होतं की ते डिस्पोज अजून त्याचा वापर केल्यामुळे न्यूक्लिअर वेस्ट पण त्या ठिकाणी तयार होतोय आणि ते डिस्पोज होतं. डिस्पोज होणारा त्याच्यापासूनचा जो वेस्ट आहे, डिस्पोजल ऑफ द न्यूक्लिअर एनर्जी इज द कॉल्ड एज अ न्यूक्लिअर वेस्ट आणि तो डिस्पोज झाल्यामुळे त्याला साठवणंही योग्य नाही आणि त्याला उघड्यावर टाकून देणं योग्य नाही कारण त्याचे रेडिएशन हे डायरेक्टली मानवाच्या अस्थमॅटिकली प्रॉब्लेमॅटिक आहे आणि त्याचबरोबर स्किनला सुद्धा ते प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्याने स्किन कॅन्सर सारखे पण आजार त्या ठिकाणी रेडिएशनमुळे होत असतात आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम हे न्यूक्लिअर एनर्जीचे पण आपल्याला भोगावे लागत असतात आणि याच्यासाठी तर तेच लिमिटेड असल्यामुळे आपण त्याचं काळजीपूर्वक त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. थोडक्यातच आपण याच्यावरून सांगू शकतो की हे जे काही इलेक्ट्रिक एनर्जीचे जनरेशनचे आपण काही टाईप्स याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा पाहिले तर ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीये. म्हणजे ते असं पाहिलं तर आपल्या वातावरणाला फ्रेंडली नसणं म्हणजे काय, ते योग्य नाहीये की ज्याचे साईड इफेक्ट आपल्याला भोगावे लागत आहे तरी पण आपण त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतो आहोत तर याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि अलीकडे विंड एनर्जी वगैरे याला पर्याय व्यवस्था इलेक्ट्रिसिटी कन्व्हर्शनसाठीचे विंड एनर्जी आहे, टायडल एनर्जी आहे, त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी पॉवर स्टेशन चालतात, त्याचबरोबर सोलर सिस्टीम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर इव्हन आता अलीकडे तर लोकांनी इलेक्ट्रिसिटीचा वापर करून पाणी गरम करणं म्हणजे हीटर वगैरे न वापरता सोलर पॅनल्सचा वापर करून ते 24 तास आपल्याला गरम पाणी वगैरे मिळणं किंवा मोठे मोठे ऍग्रिकल्चरल फील्डमध्ये सुद्धा सोलर पॅनल्स वगैरे सेटअप करून त्या ठिकाणी शेतांमध्ये चालणाऱ्या मोटरी वगैरे हे त्याच्यावरून तयार होणाऱ्या इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून चालत आहे. तर असे हे पर्यायी व्यवस्था आपण त्या ठिकाणी जरूर अवलंबली पाहिजे कारण हे आपल्याला घातक आहे. जरी आपल्याला गरज आहे आज आपण त्याचा वापर करतो पण खूप वापर करायच्या ऐवजी काळजीपूर्वक आपण यांचा वापर करूया. धन्यवाद.